साक्री तालुक्यातील विठाई गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळावी, तसेच धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बस स्थानक येथील स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप त्वरित स्थलांतरित करण्यात यावं, यांच्या आदी मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांनी शहरातील संतोषी माता चौक या मुख्य रस्त्यावर आपले कार्यकर्ते व नागरिकांसह चक्काजाम आंदोलन केलं आहे। यावेळी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। याप्रसंगी आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनीही ताब्यात घेतलं आहे। गेल्या 20 वर्षापासून विठाई गावात महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनर्कृती पुतळा व्हावा यासाठी तेथील समिती व गावकऱ्यांच्या वतीने संघर्ष सुरू होता, मात्र कालांतराने हा खटला पुतळा समितीच्या बाजूने लागला होता। मात्र पोलीस प्रशासनाने पुनर्कृती पुतळा व्हावा यासाठी ना हरकत दाखला दिला नाही, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा व्हावा याकरिता त्वरित ना हरकत दाखला देण्यात यावा, तसेच धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनर्कृती स्मारकासमोरील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे। गाव इथे कमीत कमी 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासाठी तिथली जी काही समिती आहे आणि गावकरी आहेत यांचा लढा चालू होता, तर तो लढा पूर्ण झाल्यानंतर तिथलं जो काही किसम होता त्याने तिथून न्यायालयात केस टाकली, केस तो हारला, त्याच्यानंतर आम्ही मेहरबान कोर्टातलं जो काही निकाल होता तो बारकुंड साहेब असताना त्यांना सांगितला की म्हटलं आता पूर्णकृती पुतळ्याचा जो काही न्याय आहे तो पुतळा समितीच्या बाजूने लागलेला आहे, तर तुम्ही त्वरित पुतळा बांधण्याचं NOC देण्यात यावी। NOC पॉझिटिव्ह असतानासुद्धा साक्री पोलीस स्टेशनची बारकुंड यांनी कुठला जातीवादपणा ठेवला आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी कुठेही पद्धतीने ते पत्र दिलं नाही NOCचं। त्याच्यानंतर वन दाव्याच्या ज्या आमच्या जमिनी आहेत आदिवासी बांधवांच्या आणि दलित बांधवांच्या, त्यांनी जे काही जेल भोगून आलेले आहेत आणि आजपर्यंत जे करत आहेत तर त्यांना तो दावा लवकर पूर्ण झाला, त्याच्यातला काहींचा दावा हा त्यांच्या बाजूने लागलेला आहे, बाकी त्यांचा बाकी आहेत, तर त्वरित जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना त्या जमिनी वाटप कराव्यात त्यांच्या स्वाभिमाना पद्धतीने, कारण की त्यांचं वय सगळ्यांचं आता एकदम वयाच्या 35 म्हणजे चालू केलेला लढा वयाच्या 25 वर्षी चालू केला होता आणि आता वयाचे 60 वर्ष 62 वर्ष असं त्यांचे वय झालंय। तिसरा मुद्दा होता असा की विनोद वाईन शॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे आहे, बरेच वर्ष 2010 ते आले, बरेच संघटनांनी विविध राजकीय पार्ट्यांनी त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचं आमचं चळवळीचं स्थान आहे या ठिकाणी हे विनोद वाईन शॉप ठेवू नका, पण प्रशासनाने कुठल्याही पद्धतीने दलित समाजाचा किंवा बहुजन चळवळीचा मान न ठेवता ते वाईन शॉप तिथंच चालू दिलं, ते बेकायदेशीररित्या चालतं आहे, ते सगळे नियम धाब्यावर बसवत आहेत, जे काही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना आणि बाबूंना हाताशी धरून बेकायदेशीरपणा करतायत तर ते तिथून स्थलांतरित करण्यात यावे, आणि त्याच्यानंतर विठाई गावाची जी काही जमीन आहे बाबासाहेब आंबेडकरांची तिथं दर्शनी भागामध्ये मुतारी आहे, महिला भगिनी येत जात असताना तिथं गावातले काही टवाळखोर लोक थांबतात, ती मुतारी ताबडतोब तोडली गेली पाहिजे, या आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत, आणि त्या मागण्या जर आमच्या मंजूर झाल्या नाहीत या 14 डिसेंबरपर्यंत तर 15 डिसेंबरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागच्या साईडला आम्ही मंडप टाकून आमरण उपोषणाला सगळेजण बसणार आहोत, याची प्रशासनाने दखल घ्यावी। त्याचप्रकारे साक्री तालुक्यातील विठाई गावातील वन दाव्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना वन जमिनी देण्यात याव्यात अशा मागणीही यावेळी करण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।